ब्रेकिंग न्यूज ना आपण बुलेटिन की सुरुवात करणार आहोत। मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीकडून आता आंदोलन केले जात आहे। मंत्री आणि आमदारांकडून सतत केल्या जात असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे। आमदार आणि प्रवक्त्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली आहे। या बैठकीमध्ये जाहीर वक्तव्य करताना काळजी घ्यावी अशा सूचना या दिल्या जाणार असल्याचं समजतं आहे। पदाधिकारी आणि आमदारांची महत्त्वाची ही बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली आहे। जाहीर वक्तव्य करताना काळजी घ्या अशा सूचना या बैठकीच्या माध्यमातून दिल्या जाणार असल्याचं समजतंय। पुढची आणखी एक महत्त्वाची बातमी, कन्याकुमारी इथून सुरू झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात दाखल झालेली आहे। हजारो मशाल हाती घेत खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेली ही यात्रा सोमवारी रात्री महाराष्ट्रात दाखल झाली आहे। राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रातल्या नांदेड इथल्या देगलूर इथं दाखल झालेली आहे। नांदेडमधल्या गुरुद्वारापासून यात्रेला सुरुवात होणार आहे। या यात्रेचं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलंय। ही यात्रा आजपासून सुरू झालेली आहे महाराष्ट्रात आणि पुढचे 14 दिवस राहुल गांधी हे महाराष्ट्रात मुक्कामी असतील। यावेळेला अनेक कार्यक्रम, सभा आणि चौकसभांचं नियोजन देखील करण्यात आलेलं आहे। जे संविधान आमच्या देशाचं ग्रंथ आहे त्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचा आज जो आमच्या संविधानामध्ये आम्हाला दिलेला आहे, पण हे आत्ता बसलेल्या सत्ताधीशांना ते मान्य नाही आहे। आणि म्हणून धर्माधर्मामध्ये भांडणं लावणं, जाती जातीमध्ये भांडणं लावणं आणि देश तोडण्याचं काम करताय आणि म्हणून ते विरोध करतात आहेत, तर ते तोडणेवाले आम्ही जोडणेवाले आहोत। मी तुम्हाला एक उदाहरण अजून देतो। आपलं शरीर जेव्हा आपण जन्माला येतो आईच्या उदरातून, आपल्या शरीराचे सगळे भाग आपल्याला येतात, फक्त दात येत नाही। जीभ ही आईचं दूध पाजून आपल्याला मोठं करते आणि जसं जसं मोठं होतो आपण तर त्याच्यानंतर दात येतात। दाताचं काम तोडण्याचं असतं नाही, जिभेचं काम जोडण्याचं असतं। जसं वय व्हायला लागतं तर पहिलं काय पडते तर दातच पडतात आणि हे तोडण्यावाले काही जास्त दिवस टिकत नाही। काँग्रेस ही जीभ आहे, हे जोडण्याचं काम करते, हे नैसर्गिक नियम आहे आणि काँग्रेसला हे संपायला निघाले जातं हे स्वतः संपतील अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे। निश्चितपणे आपण बघितलं या ठिकाणी की भाजपा हा तोडणार आहे आणि काँग्रेस जोडणार अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली। सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, देगलूर। भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झालेली आहे। यात्रेचं महाराष्ट्रात जंगी स्वागत देखील काल करण्यात आलं। या यात्रेच्या निमित्तानं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सध्या मोठा उत्साह दिसतोय। आपण ही दृश्य पाहतो सध्या आपल्या स्क्रीनवर। काल रात्रीच्या सुमारास ज्यावेळेला ही यात्रा महाराष्ट्रात नांदेडमध्ये दाखल झाली त्यावेळेला मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी उपस्थित होते। जंगी स्वागत झालं या यात्रेचं। पुढचे 14 दिवस राहुल गांधी महाराष्ट्रात मुक्कामी असणार आहेत। यात्रेच्या माध्यमातून राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमधनं ते फिरणार आहेत। काही ठिकाणी त्यांच्या सभा देखील होत आहेत। नांदेडमध्ये आज राहुल गांधी असतील आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। मुजीब शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मुजीब, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सध्या मोठा उत्साह दिसतोय, भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काल जंगी स्वागत झालं आपण पाहिलं सगळ्यांनी, आजचा यात्रेचा पूर्ण कार्यक्रम नेमका कसा असणार आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? बरोबर आहे, काल रात्री राहुल गांधी यांचं नांदेडमध्ये आगमन झालं। रात्री उशिरा ते 9:15 सुमारास आले होते। त्यांनी गुरुद्वारामध्ये गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने अरदास केली, मत्था टेकला आणि त्यानंतर म्हणजे कालच त्यांची ही यात्रा सुरू झाली आणि आज त्यांच्या यात्रेचा दुसरा दिवस आपण पाहू शकतो की प्रचंड उत्साह असा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये। आणि आज देगलूर तालुक्यातल्या वन्नाळी फाटा येथून त्यांच्या पदयात्रेला सुरुवात थोड्या वेळातच होणार आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे नेते, अनेक दिग्गज नेते आज त्यांच्या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। नाना पटोले असतील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिता शिंदे, विश्वजित कदम अशा अनेक लोक आज या पदयात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत। इथून 10 किलोमीटर पर्यंत ही पदयात्रा चालणार आहे। तिथं वजरगा फाटा म्हणून एक गाव आहे, या ठिकाणी एक 5 तासाचा राहुल गांधी यांचा ब्रेक असेल, त्यानंतर
परत दुपारच्या ब्रेक नंतर पुन्हा संध्याकाळी त्यांची दुपारच्या 3:30 वाजता त्यांची पदयात्रा सुरू होईल. आणखीन 10 किलोमीटरचा टप्पा गाठल्यानंतर तिथे कॉर्नर मीटिंग आणि त्यानंतर तिथल्या स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांचा नागरिकांशी संवाद अशा एकंदरीत कार्यक्रम आहे. प्रचंड असा उत्साह त्यांना मिळत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते या पदयात्रेमध्ये सहभागी होत आहेत. बरोबर मुजीब, आणि मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. आपण पाहतो दृश्यांमध्ये पोलीस मोठ्या संख्येनं दिसत आहेत आणि या संदर्भात पुरेपूर काळजी घेतली गेलेली आहे. या संदर्भातले अपडेट्स मुजीब सातत्यानं आपल्याकडनं आपण जाणून घेणारच आहोत. धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. पुढची आणखी एक महत्वाची बातमी, उस्मानाबाद मधल्या परांडा इथं मराठा समाज मोर्चा काढणार आहे. ओबीसी प्रवर्गातनं आरक्षण द्यावं या मागणीसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आलेली असून शहरभर वेगवेगळे बॅनर लावले गेले. या मोर्चासाठी बीड, अहमदनगर, सोलापूर आणि उस्मानाबादमधनं लाखांहून अधिक मराठा बांधव सहभागी होतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा एक मराठा लाख मराठाचा आवाज उस्मानाबादमध्ये घुमणार आहे. आरक्षणासाठीच्या दृष्टीनं मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. बालाजी निरफळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. बालाजी, परांड्यात पुन्हा एकदा एक मराठा लाख मराठाचा आवाज घुमणार आहे. आरक्षणाच्या दृष्टीनं मराठा समाज आक्रमक झाल्याचं दिसतंय, काय सांगता येईल याबद्दल? गेली महिनाभरापासून जी आहे ती मराठा समाज, सकल मराठा समाज जो आहे तो मोर्चाची तयारी करत आहे. गावगाव बैठका असतील, नियोजन असेल किंवा रॅली काढणं असेल, या मराठा समाजाच्या महिनाभरापासून ही सुरुवात आहे. कळंब उस्मानाबाद जिल्ह्यात या अगोदर कळंबमध्ये मोर्चा झाला होता. त्या मोर्चानंतर जी आहे ती परांडा शहरात मोर्चाची हाक जी आहे ती मराठा समाजानं दिली होती. 50% आत आरक्षण ओबीसी समाजातून मिळालं पाहिजे ठाम मागणी आहे. नो आरक्षण नो वोट ही सुद्धा भूमिका कुठेतरी समाज देताना दिसतोय. आज परांडा शहरात 11:00 वाजता जो आहे तो कोटला मैदानापासून हा सगळा मोर्चा जो आहे तो शहरात निघणार आहे. शहरभर याचे बॅनर्स असतील किंवा कमानी असतील या उभारण्यात आल्या. एकूण सगळं वातावरण एक बघितली, सकाळची परिस्थिती जर बघितली तर व्यापाऱ्यांनीही या बंद आपल्या मोर्चाला पाठिंबा म्हणून आपली दुकानं जी आहेत ती उघडली नाहीयेत, बंद ठेवलेली आहेत. आणि ही दुकानं दिवसभर मार्केट जे आहे ते शहरातलं बंद राहणार आहे. एकूण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात मराठा समाज जो आहे तो आक्रमक झाल्याचं चित्र पुन्हा एकदा पाहण्यास मिळत. राज्य सरकार याकडे कसं लक्ष देतं हे पण पाहणं गरजेचं आहे. बरं अजिंक्य, बालाजी धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण पाहणार आहोत. जितेंद्र आव्हाड यांच्यासह 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ठाण्याच्या विवियाना मॉल इथं जितेंद्र आव्हाड यांनी बंद पाडलेल्या चित्रपटाच्या झालेल्या वादाप्रकरणी ठाण्यातल्या वर्तकनगर इथल्या पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल झाल्याचं समजतं आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते आहे. कलम 141, 143, 146, 149, 323, 504 इत्यादी कलम लावण्यात आल्याचं समजत आहे. फिर्यादी प्रेक्षक विजय धुर्वे यांच्या तक्रारीवरनं गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. चित्रपट प्रदर्शनाला विरोध केला गेलेला होता आणि बेकायदेशीररित्या जमाव जमवण्यात आलेला होता. हर हर महादेव चित्रपटाचा शो काही काळासाठी बंद देखील पाडण्यात आलेला होता आणि प्रेक्षकांना जी धक्काबुक्की झाली, जो आरोप त्या संदर्भातला झालेला होता, त्या धक्काबुक्कीबद्दल आता हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, काय नेमकी माहिती? अजिंक्य, ज्या पद्धतीनं रात्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विव्याना मॉल इथला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता, त्या दरम्यान त्यांनी प्रेक्षकांना विनंती केली होती की या जो चित्रपट आहे याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करून दाखवलेली आहे. पण याच दरम्यान एका प्रेक्षकाने प्रश्न विचारला होता, आम्ही पैसे काढून म्हणजे पैसे तिकीट जे आहे ते आम्ही पैसे काढून घेतलेली आहे, तर आमचे पैसे कोण परत देणार? हे जेव्हा एक प्रेक्षक बोलल्यानंतर त्या प्रेक्षकाला आमदार जितेंद्र आव्हाड जे आहेत यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आणि ते सगळं दृश्य जे आहे ते कॅमेऱ्यामध्ये कैद झालं होतं. ही सगळं गोष्ट लक्षात घेता आणि जो प्रेक्षक आहे विजय दुर्वे यांनी रात्री उशिरा जाऊन वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. 100 कार्यकर्त्यांवरती गुन्हा जो आहे दाखल झालेला आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते अडचणीमध्ये आलेले आहेत. मुळात ज्या पद्धतीनं रात्री हा सगळा प्रकार झाला तो एक राजकीय पक्ष म्हणून त्यांची भूमिका योग्य होती, पण प्रेक्षकांनी जो प्रश्न विचारला त्यावर मारहाण केली याचा सर्वत्र निषेध केला जातोय.
पण आता या चित्रपटावरून मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे ते आमने सामने आलेले आहेत. कारण का आव्हाडांनी शो बंद पाडल्यानंतर मनसेचे अध्यक्ष जे आहेत अविनाश जाधव ते त्या ठिकाणी आले. त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला की चित्रपट जो आहे दिवाळीच्या आधी प्रदर्शित झालेला आहे, मग आता इतक्या उशिरा यांना सगळ्यांना जाग का आली, अशा पद्धतीने प्रश्न विचारला. तर आता नवीन माहिती मिळते त्यानुसार की काल आव्हाड जे आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने शो बंद पाडला असला हरहर महादेवचा, तर आज काही शो जे आहेत ते मनसेतर्फे मोफत ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे एकीकडे शो बंद पाडण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसचं ते करतंय, पण दुसरीकडे मनसे जे आहे ते हरहर महादेवचे शो जे आहेत ते फ्री ठेवते, मोफत ठेवते. त्यामुळे आता या चित्रपटावरून मोठं राजकारण तापलेलं आहे. बर अजित, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. जितेंद्र आव्हाड यांच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्याची आता माहिती मिळते. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातला हरहर महादेवचा जो शो आहे तो बंद पाडल्यानंतर, त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा शो बंद पाडल्यानंतर त्याचे पडसाद देखील उमटताना दिसत आहेत. राजकारण या सगळ्यावरनं आता जोरदार रंगताना दिसत आहे. हरहर महादेव या चित्रपटाचं जे प्रदर्शन होत असताना रात्री 10 शो सुरू होता, आणि तो शो सुरू असताना छत्रपती संभाजी महाराजांनी काल पत्रकार परिषदेमध्ये आवाहन केलं होतं की ह्या शोमध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी आहेत, आणि त्याला प्रतिसाद देत ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जवळपास 100 कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी थिएटरमध्ये येऊन तो शो बंद करावा अशा निषेधाच्या घोषणा दिल्या, आणि त्यानंतर तो शो काही काळासाठी बंद करण्यात बंद केला. त्यानंतर त्या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते आले, नंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तो शो पुन्हा पूर्ववत सुरू झालेला. या सगळ्या मुद्द्यावरून आता जोरदार राजकारण सुरू झालेलं आहे. मनसेचे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये नेमकं त्यांनी काय म्हटलंय पाहूया. मराठी प्रेक्षकांना मारहाण करून बाहेर काढण्याचा अधिकार जितुद्दीन मियांना कोणी दिलेला आहे? सत्ता गेल्याच्या हतबलतेतून हे सुरू आहे का? सरकारनं जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या चमच्यांवर कारवाई करावी. सिनेमाबद्दल मतभेद एका बाजूला, पण ही गुंडगिरी चालणार नाही. सिनेमा पाहायचा की नाही हे लोक ठरवतील, अशा आशयाचं ट्विट काळे यांनी केलेलं आहे. पुढची महत्वाची बातमी बघूया. मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसलेली आहे. पक्षातर्फे जागर मुंबईचा या कार्यक्रमाचं ठिकठिकाणी आयोजन करण्यात येत आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल म्हणजे भाजपसाठी शुभसंकेत असल्याचं सांगताना, हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि वरळी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात विजय मिळवून दाखवावाच, असं थेट आव्हान शेलार यांनी दिलेलं आहे. मशाल जर एवढी भडकली आहे आणि झेंडा एवढा फडकत असेल तर उद्धवजी होऊन जाऊ द्या. तुमचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेमध्ये भाजपच्या जीवावर निवडून आले. तारीख तुम्हारी, दिन तुम्हारा, दिन को दिन, रात को रात, वरळीमध्ये आदित्य ठाकरेंना राजीनामा द्या, लावा, पोटनिवडणुका होऊन जाऊ द्या. भाजप एका बाजूला, तुम्ही एका बाजूला, वरळीमध्ये चाडी मुंडाची करू, आव्हान आहे तुम्हाला. आणि मग कळेल की मशाल भडकली की मशाल एका चिली माहिती त्या दिवशी कळेल. शिवसेनेला म्हणे पाठिंबा अमुक अमुक लोकांनी दिला, अरे पाठिंबा द्या, घ्या, तुमचा प्रश्न आहे. बातमी महत्वाची होती. मराठी मुस्लिम, मराठी आणि मुस्लिम यांचा पाठिंबा शिवसेनेला, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आम्हाला मिळाला म्हणून ठळक बातमी होती. म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मुंबई महानगरपालिका कब्जा करण्यासाठी मराठी माणसाला फसवतोय,
आणि मुसलमानांना भुलवतोय, दोघांची मत आम्हाला हवी, हे चित्र निर्माण करतोय ती लपून। अंधेरी पूर्वचा निकाल हा भारतीय जनता पक्षाला शुभ संकेत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष भारतीय जनता पक्षाच्या मदतीविना जिंकूच शकत नाही, अंधेरीमध्ये पहिल्यांदा दिसलेला। अरे मोरजी पटेल आणि भाजपचं कमळ उभा असतं तर आज शिवसेनेला स्वतःच्या शाखा बंद करायची वेळ आली असती, ब्लॅकआउट झाला। पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। हर हर महादेव चित्रपटावरनं जो सध्या वाद सुरू आहे, या वादाच्या नंतर आता मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने सामने आल्याचं दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेसनं जर शो बंद पाडला तर मनसेनं शो फ्री ठेवलेला आहे। आज संध्याकाळी 6 वाजताचा शो मनसेकडून फ्री ठेवण्यात आलेला आहे। मोफत शो आता मनसेकडून आयोजित करण्यात आलेला आहे। हर हर महादेव या चित्रपटावरनं वाद पेटल्याचं पाहायला मिळतंय। या मुद्द्यावरून मनसे आणि राष्ट्रवादी आता आमने सामने आल्याचं दिसतंय। राष्ट्रवादीनं काल ठाण्यामध्ये हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडलेला होता, ज्यावरनं खूप मोठं राजकारण आता रंगत असल्याचं पाहायला मिळतंय। सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची, बघत रहा न्यूज 18 लोकमत। समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी उस्मानाबादमध्ये मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या निमित्तानं शहरात सर्वत्र बॅनर्स लावण्यात आले। शिरोज तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचा विजय झालाय। चेअरमन अशोक पवार यांच्या पॅनलनं सर्वपक्षीय घोडगंगा किसान क्रांती पॅनलचा 21 असा पराभव केला आणि विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कोल्हापुरात रॅली काढण्यात आली। शिवसेनेला मिळालेल्या मशाल चिन्हानिमित्तानं धनगरे ढोलच्या निनादात ही रॅली निघाली आणि यामध्ये मोठ्या संख्येनं ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। कुडाळ शहरातील महावितरण विभागाच्या वसुली अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करा अशी मागणी करत भाजपनं घेराव आंदोलन केलं। वसुली अधिकारी छाया परब या ग्राहकांची गैरवर्तणूक करत असून निराविची भाषा वापरत असल्याचा आरोप करण्यात येतोय। बीड नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा 8 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। रखडलेल्या वेतनासह मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे। आदित्य ठाकरेंनी औरंगाबादमध्ये घेतलेल्या सभेत विरोधकांचा सहकार घेतला। राज्यात गलिच्छ राजकारण सुरू असून महिलांना राज्यामध्ये शिवीगाळ केली जात असल्याचं त्यांनी म्हटलं। सत्तारांना सत्तेचा मा झाल्याची टीका सुद्धा आदित्य ठाकरेंनी केली। औरंगाबादमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंवरती हल्लाबोल केला। ज्यांना वांद्रे ते वरळी इतकाच पक्ष वाटत होता त्यांना आज शेतकऱ्यांच्या बांधावरती जावं लागलं अशी टीका श्रीकांत शिंदेंनी केली। औरंगाबादमधल्या सभेत संदीपान भुमरेंनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली। कॅबिनेटमध्ये उद्धव ठाकरे भेटले नाहीत मात्र आता शिंदेसाहेब आम्हाला भेटतात, उद्धव ठाकरेंनी तर वर्षावर कुणाला येऊ सुद्धा दिलं नाही असा टोला भुमरेंनी लगावला। अब्दुल सत्तार जे काही करतात ते भव्य दिव्यच करतात, तुम्ही जो विश्वास अब्दुल सत्तारांवरती टाकला तो ते सार्थ ठरवतील असा विश्वास अर्जुन खोतकरांनी व्यक्त केला। भारत जोडो यात्रा महाराष्ट्रामध्ये दाखल झाली। यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी मशाल रॅली काढली। पुढचे 14 दिवस ही यात्रा महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांमधून फिरणार आहे। प्रत्यक्ष कुस्ती दिन तर राजकीय कुस्ती डोक्यानं खेळावी लागते असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटलांनी केलं। तसंच मी कुणासोबतही राजकीय कुस्ती खेळायला तयार असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले। ईडब्ल्यूएस आरक्षण हा बौद्धिकदृष्ट्या भ्रष्ट निर्णय असून मागच्या दारानं मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न असल्याची टीका अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी केली। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची व्याख्या नमूद करताना जात हा आधार नाही तर आर्थिक परिस्थिती असल्याचं त्यांनी सांगितलं। शिंदे फडणवीस सरकार पडणार नाही पुढची 2.5 वर्ष नाही तर
आगामी 15 वर्ष हे सरकार टिकेल अशा शब्दात आमदार किशोर पाटील यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. आपले राहिलेले आमदार टिकवण्यासाठी अशी वक्तव्य केली जात असल्याचा टोला त्यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या कन्येनं शिवबंधन हाती बांधलं. मेघना काकडे माने यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जातोय. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळेंबाबत अपशब्द वापरले. सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांना प्रश्न विचारला असता त्यांची जीभ घसरली. आपल्याला कुणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या असं म्हणत सरकारांनी सिल्लोडमधल्या सभेत दिलगिरी व्यक्त केली. अब्दुल सत्तारांनी जर चुकीचं वक्तव्य केलं ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक पुढची महत्वाची बातमी नाशिक मधली आहे. नाशिक मध्ये सिलेंडर स्फोट झाल्यानं पती आणि पत्नी गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. पाणी गरम करत असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झालाय. काल संध्याकाळी नाशिकच्या सिन्नर मध्ये ही घटना घडली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सिलेंडरचा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबतचा तपास याबाबतची चौकशी सुरू आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. लक्ष्मण, काय नेमकी माहिती? लक्ष्मण, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? लक्ष्मण यांच्याशी आपला संपर्क तुटलाय कदाचित. पाणी गरम करत असताना सिलेंडरचा स्फोट होऊन ही दुर्घटना झाल्याचं समोर येत आहे. पती आणि पत्नी या स्फोटामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. सिलेंडरचा हा स्फोट नेमका कशामुळे झाला याची सध्या चौकशी सुरू आहे. नाशिकच्या सिन्नरमधली ही घटना. पुढची एक महत्वाची बातमी क्रिकेट प्रेमींसाठी, खास करून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या उजव्या हाताला मार लागल्याची माहिती आहे. इंग्लंड विरुद्धच्या सेमीफायनलच्या मॅचपूर्वी ॲडलेडमध्ये प्रॅक्टिस सेशन दरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाल्याचं समोर येत आहे. या बातमीनंतर टीम इंडियासह चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. मात्र थोड्याच वेळापूर्वी रोहित शर्मा पुन्हा एकदा सरावासाठी मैदानात उतरलाय. त्यामुळं त्याच्या हाताला जी दुखापत झालेली होती ती जास्त गंभीर नसल्याची माहिती मिळते. ॲडलेडमध्ये सरावादरम्यान रोहित शर्मा याच्या हाताला दुखापत झाल्याचं समोर आलेलं होतं. प्रॅक्टिस करताना ही दुखापत झालेली होती. मात्र काही वेळानंतर रोहित शर्मा पुन्हा एकदा प्रॅक्टिससाठी नेट्समध्ये परतला. त्यामुळे त्याची हाताची दुखापत ही फारशी गंभीर नसल्याचं आता समोर येताना दिसतं. याबाबत BCCIकडून अधिकृत माहिती आलेली नाही. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त News18 लोकमत.